आदरणीय शिवेंद्र दादरराव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांच्या माध्यमातून या बांकरवाडीसाठी फार मोठं मोलाचं योगदान आणि मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत जे जुनं आहे ते. आणि या मंदिराची हिस्ट्री म्हणजे अशी आहे की येथील स्थानिक लोक सांगतात की या विठोबाला गुप्त विठोबा मंदिर असं का म्हटलं जातं. तर या मंदिराचा इतिहास असा आहे की 250 ते 300 वर्षापूर्वी इथे एक माणूस होता जो गाया चरायला आला होता वर. आणि तिथे त्याला संध्याकाळची वेळ झाली, तो गाया घेऊन जायला लागला, तर एक गाई काहीतरी गवतांमध्ये पाय अडकला तिचा आणि ती गाय काही निघत नव्हती. म्हणून तो माणूस पुन्हा बाकीच्या गाया असं गावात घेऊन गेला आणि उरलेली एक गाई घेण्यासाठी 2-4 लोक घेऊन आला. तर नंतर ती गाई कशी तरी त्यांनी काढली त्या गवतातून. आणि नंतर मग त्याला असं झोपत तो माणूस रात्रीच्याला त्याच दिवशी असं काहीतरी बरळत होता की नाही का, म्हणजे मला सोडव मी इथे आहे असं काहीतरी. आणि मग म्हणजे तिथले एका काकांनीच अशी स्टोरी सांगितली होती की असं म्हणतात त्यांच्या आधीच्या पिढीचे लोक. आणि मग ते पुढच्या पुढच्या पिढीने अशी स्टोरी सांगत राहतात. आणि हे पा इथून अशी एंट्री आहे. आणि इथे जी पहिली पायरी आहे तिथंच म्हणे त्या गाईचा पाय अडकला होता. आणि तिथूनच मग दुसऱ्या दिवशी ते गावातील स्थानिक लोक गेले आणि तिथं मग त्यांना असा दृष्टांत मिळाला की तिथे विठोबाची मूर्ती आहे. आणि मग त्या लोकांनी इथे मंदिर बांधलं आणि या विठोबाची सुद्धा पूजा अर्चा वेळेनुसार करतात सगळे लोक तिथे. आणि त्याच्याच फ्रंटला सुद्धा विठोबाचं मंदिर आहे, ते लोकांनी नंतर बांधलेलं आहे. पण हीच ती मूर्ती आहे की याला गुप्त विठोबा मंदिर असं म्हटलं जातं, कारण तो त्यांना असं दृष्टांत देऊन असं म्हणजे लक्षात आलं की इथे बाबा मूर्ती आहे आणि इथे आपल्याला जायचं आहे आणि बघायचं आहे. तर त्यांनी मग लोकांना घेऊन असा शोध लावला इथे आहे मूर्ती. म्हणून त्या मंदिरालाच गुप्त विठोबा मंदिर असं म्हटलं जातं. तुम्ही पाहू शकता असं भुयारी मार्ग आहे, आतमध्ये पायऱ्या आहेत आणि इथं ती जुनी मूर्ती आहे. खरं तर म्हणजे इथे दर्शनासाठी यायचं असेल तर गुप्त विठोबा मंदिर म्हणजे हे मूर्तीचं आतमध्ये जे भुयारी मार्ग आहे तिथून दर्शन घेणं फारच रोमांचक, म्हणजे खूपच छान असं होतं, खूप छान वाटलं. आणि हे पहा दगडाचं बांधकाम आहे पूर्ण आणि असं आतमध्ये आता पायऱ्या वगैरे आहेत जायला. आणि हे समोर मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता छोटीशी मूर्ती आहे पण खूप छान आहे. खूप सावधगिरीने असं जावं लागतं. बरेच वयस्कर लोक सुद्धा इथे येण्याचं धाडस करतात. हे पहा इथे दर्शन होत आहे. इथे रोज या मंदिराची जे पूजा करतात ते बाबा इथं आहे पुजारी म्हणून.
लाईनीने दर्शन घेतलेलं आहे आम्ही. खूप छान वाटलं असं दर्शन घेऊन सुद्धा. जे हे सगळं काम दगडामध्ये सगळं विकतात ना. अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन बाहेर येणार आहोत. किती छान मूर्ती आहे, प्रत्यक्षात दर्शन झालेलं आहे. खूप छान असं सजावट सुद्धा केलेली आहे. आषाढी एकादशी इथे लाखोहून अधिक भाविक येतात. विशेष म्हणजे तुम्ही पाहिलं मग अशी की माननीय आपले आदरणीय साहेब शिवाजी तसे खासदार आमदार जे आहेत ते लोक सुद्धा आले होते. बरेच मोठे मोठे दिग्गज लोक इथं पाय पडायला येतात. आणि हा मंदिराचा जो मेन परिसर आहे हॉल आहे ते स्क्रीन सुद्धा आहे. या ठिकाणी आदरणीय शिवाजी आढळराव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. देणगी द्यायच्या दादांच्या माध्यमातून बंदोबस्त आहे. कारण हा फॉरेस्ट एरिया आहे आणि चार 3 ते 4 असं डोंगरांमध्ये कुशीत असं हे मंदिर आहे. हे एंट्री आहे मंदिराची. म्हणजे हे समोरचे मंदिर आहे, त्याच्या बॅक साईडला मंदिर आहे. एकाच हॉलमध्ये मंदिर आहे.